नमस्कार मंडळी. निरोगी राहण्यासाठी 13 सवयीमध्ये बदल करायचा आहे. या 13 सवयी दिसायला खूप छोट्या आहेत. याचा जो बदल करायचा आहे हा बदल खूप छोटा आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. खूप चांगला त्याचा परिणाम होणार आहे. हेल्दी वेल्दी हॅप्पी लाईफस्टाईल जी असते यशाकडे घेऊन जाते, त्या लाईफस्टाईल सरकार करता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे 13 ज्या बदल आहेत एका दिवशी सगळे नाही करायचे. हळूहळू आत्मसात करून एखाद दुसरा दररोजच्या याच्यामध्ये ॲड करून मिसळायचा आणि त्याचं रूपांतर सवयीत करायचं. मग दररोज सवय आपल्याला कशी झाली पाहिजे, तोंड धुतलं, ब्रश लावला, हे झालं, आपण कसं नियमित करतो त्याच्यामध्ये ह्याचा समावेश झाला पाहिजे. तर हे छोट्या छोटे बदल मोठा इफेक्ट चांगल्या प्रकारचा परिणाम आपल्याला देऊ शकतील. हे सगळं करणं कशासाठी आवश्यक आहे, कारण आपणाला बदलायचंय, आपणाला आपल्यामध्ये आहे त्यापेक्षा चांगले इम्प्रूव्ह करायचे आणि इम्प्रूव्हमेंट ऑफ हेल्थ वेल्थ हॅपीनेस हे इम्प्रूव्ह करण्याकरता, ह्याचं प्रमोशन करण्याकरता आपणाला हे सगळं करायचं आहे. पहिली छोटासा जो बदल करायचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे, की बऱ्याच वेळेला आता मानसिकता अशी बनलेली आहे की मला सगळं कळतंय, मला सगळं समजतंय अशी मानसिकता होत आहे. हे टोटली काढून टाका, हा बदल करा. मला आणखी काही कळायचं आहे, मला थोडं कळत आहे, मला थोडं बरंच कळत आहे, इथपर्यंत म्हणा, सगळं कळतंय म्हणू नका. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा व्यायाम असेल, आहार असेल, काय त्याच्यामध्ये तुम्ही गुरु किंवा गुरु म्हणजे प्रत्यक्ष माणूसच असं असं नाही. सध्या गुगलवर सर्च करा, यूट्यूबवर करा, कुठूनही करा, कुणाशी चर्चा करा, अनुभवी लोकांशी चर्चा करा, डॉक्टरांशी तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करा, किंवा व्यायामासाठी फिजिओथेरपीकडे जा, आहारासाठी डायटिशियनकडे जा. हे सगळं नियमितपणानं करा. जर हे करत नियमित करत नसाल तर हा बदल अवश्य करून घ्या, कारण गुरु विना ज्ञान नाही असं जुन्या ह्याच्यात म्हणायचे, तसं आत्तासुद्धा आपण चांगल्या गोष्टी जर शिकलो नाही, कारण काय करायचं हे कळलं पाहिजे, काय आपणाला येत नाही हे कळलं पाहिजे. जर आपण म्हणलं की माझा पूर्ण भरलेला ग्लास आहे, त्याच्यामध्ये वरून टेवतायला जागाच नाही ना. मग म्हणून तुम्ही अर्धवट आहात, थोडंसं कमी आहे, आपल्याला आणखी काही शिकायचं आहे, ही भावना पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, कारण ज्याला कळत असेल मला सगळंच कळतंय तर मग पुढे ऐकायची गरजच नाही. तर ही पहिली सवय करून घ्या प्लीज, की अशी मानसिकता नको, मला शिकायचंय, लर्निंग फॉर अर्निंग. मी शिकणार काय अर्निंग करण्याकरता, मला मिळवायचंय काय, फक्त पैसाच मिळवायचा नसतो, मला आरोग्य मिळवायचंय, मला मानसिकता चांगली मिळवायची, ज्ञान मिळवायचंय, याच्यासाठी लर्निंग हे अत्यंत आवश्यक आहे. हा पहिला महत्त्वाचा बदल. दुसरा, की सकाळी सकाळी व्यायाम एकदा केला पाहिजे, करतात बरेच जण, पण त्यानंतर दिवसभर एवढे शांत राहतात, एवढे बसून राहतात, शरीराच्या हालचाली मेंटेन केल्या पाहिजे. थोड्याफार तरी लहान लहान गोष्टीमध्ये हालचाली झाली पाहिजे, कारण शरीराचा BMR ज्याला बेसल मेटाबॉलिक रेट म्हणतो, म्हणजे ज्या स्पीडनं आपल्या शरीरातली ऊर्जा खर्च होते किंवा आपल्या शरीरातल्या कॅलरीज जातात, ते थोडं तरी मेंटेन झालं पाहिजे. नाहीतर जर आपण पूर्ण दिवसभर पुन्हा शांत राहिलो, एकदम खुर्चीत बसून किंवा नुसतं बैठक काम करून काहीच हालचाली नाही केल्या, तर त्याचं रूपांतर चरबीमध्ये व्हायला रूपांतर होतं. तर दिवसभर सुद्धा काहीतरी थोड्या थोड्या हालचाली केलेल्या पाहिजेत. तिसरी सवय, जो तुम्ही व्यायाम करताय, जो ठरवलेला आहे, ठरवलेल्या वेळा करता, त्यात थोडा थोडा बदल करा, थोडा थोडा वेळ वाढवायचा प्रयत्न करा. खूप बदल करू नका, एकदम खूप वेळ वाढवणं किंवा खूप कमी असा ड्रास्टिक चेंज अजिबात करू नका, तो शरीर ॲडजस्ट करणार नाही. त्यानंतर व्यायाम करताना श्वास हा मोकळा चालला पाहिजे. काही वेळेला असं दम धरून श्वास कोंडून ते व्यायाम जास्त करू नका, म्हणजे श्वास म्हणजे धरून असा जास्त व्यायाम करू नका, श्वास मोकळा चाललेला असा व्यायाम करा. पाचवा, जेव्हा व्यायाम करता तेव्हा पूर्ण लक्ष त्या व्यायामाच्या प्रत्येक हालचालीकडून त्या अवयवाच्या त्या तिथं केंद्रित करा. नाहीतर आपल्याकडे व्यायाम चाललेला आहे, मन कुठंतरी भरकटू लागलं, इकडं विचार चालले तिकडं, असं नका होऊ देऊ, त्याचा परिणाम चांगला होणार नाही. कारण व्यायामामुळं जे हार्मोन शरीरामध्ये होत व्हायचे असतात तयार चांगल्या प्रकारचे, तर ते तुमचं मन इतरत्र भटकत राहिलं तर ते चांगल्या प्रकारचे होणार नाही. इव्हन साधा चालण्याचा जरी व्यायाम असला तरी पण ते मन लावून चाला, म्हणजे हालचाली सगळ्या तुमच्या तिथं मन एकाग्रचित्त करा. तसंच व्यायाम करताना तुम्ही जर फिरत असाल, पळत असाल, तर चांगला फिटिंगचा शूज बूट जो असतो तो चांगल्या प्रकारचा वापरा, किंवा जर झोपून व्यायाम करता तर मॅट असते खालची ती चांगली वापरा, सतरंजी असेल काय असेल चांगल्या प्रकारचं वापरा, साफ जमिनीवर, आणि तिथं तुम्ही ते व्यायाम करा.
तसंच स्ट्रेचिंग ज्याला म्हणतो हा सातवा व्यायाम म्हणजे बदल करायचा आहे आपल्याला. स्ट्रेचिंगचा अर्थ काय असतो की आता हा हात आहे हे बोट पूर्ण आकडून धरणं हे झालं फ्लेक्शन त्याचं आणि पूर्ण सोडणं असे पाठीमागून इतके हे जसं अवयव हात आहे आपला या हाताला पूर्ण जवळ आणणं हे झालं त्याचं फ्लेक्शन आणि पूर्ण एकदम असं पूर्ण पाठीमागं घेणं हे झालं एक्सटेन्शन. हे फ्लेक्शन एक्सटेन्शनच्या एक्झरसाईज प्रत्येक अवयवाच्या जितक्या टोकाला तिकडं जाऊ शकतं आणि जितक्या टोकाला आतमध्ये येऊ शकतं हे करणं अत्यंत आवश्यक. याला म्हणतात स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस. हे चालताना सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. तसंच कुठल्याही शरीराच्या एका भागावर लक्ष देऊ नका. कुठलं फक्त एक भाग काही व्यायाम आहे थोडंफार महत्व त्याला द्या पण त्याच्यावर पूर्ण एकाच भागाचा व्यायाम करून संपूर्ण शरीर कधी सुधारणार नाही. म्हणजे संपूर्ण शरीराच्या हालचाली जिथं होऊ शकतात असे व्यायामाचे प्रकार निवडा. त्याचा फायदा पूर्ण शरीराला होईल. तसंच आहार आहे आता व्यायामाच्या सोबत. आहारामध्ये आपण खूप वेळेला बोललोय त्याच्यात मी सांगेन की साध्या साध्या गोष्टी सावकाश जेवण करा. आपण 32 वेळा चावायचं म्हणायचं पण थोडंसं आणखी कमी पण सावकाश बारीक चावून खा. गोड कमी खा, मीठ कमी खा, तेल कमी खा. पाणी फ्रीजमधलं थंड अजिबात पिऊ नका पण किंवा कोल्ड ड्रिंक्स पण घेऊ नका. आणि साधं पाणी जे असतं आपलं पिण्यायोग्य पाणी ते पाणी भरपूर आवश्यक तेवढं प्या. ते कमी पडू देऊ नका कारण पाणी कमी पडणं शरीराला खूप वाईट परिणाम करतं. अंदाजे 3 लिटरच्या आसपास प्रत्येकाच्या कपॅसिटी प्रमाणे थोडं वाढवा थोडं तिथे आसपास पाणी त्या व्यक्तीनं पिलं पाहिजे. तसंच वजन नियंत्रणात राहील असं करा आणि आहारामध्ये दही ताक याचा समावेश आवर्जून करा. कारण प्रीबायोटिक प्रोबायोटिक म्हणजे आतड्यामध्ये ज्या महत्त्वाच्या फायदेशीर बॅक्टेरिया असतात जे जीवाणू असतात त्यांना त्याचा फायदा होतो. ते आपल्याला खूप चांगलं काम करून देतात. तसंच मासे किंवा अंडी हे साधारण प्रमाणामध्ये चालतात. हे नॉनव्हेजमधले मासे हे सगळ्यात चांगला प्रकार आहे. चिकन त्यानंतर थोडंसं बरं पण मटण सगळ्यात वाईट आहे. मटण जेवढं कमीत कमी खाता येईल तेवढं खा. चिकन त्यानंतर थोडंसं जास्त आणि मासे तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ शकता. व्हिटॅमिन डी शरीरामध्ये येईल याची पण काळजी घ्या कारण व्यायाम करताना थोडं ऊन लागेल शरीराला याचा पण विचार करा. आणि कुठल्याही स्वरूपाचा जो आहार आहे त्याला अति करू नका. अति तिथं माती अशा प्रकारे होईल त्याच्यानंतर त्याचा प्रयत्न करा तसं होऊ नये म्हणून. तसंच झोप झोप तुम्हाला शांत गाढ चांगल्या प्रकारची आली पाहिजे. त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे तर ते झोपणं लवकर झोपा लवकर उठा. त्यानंतर स्वच्छता शरीराची मनाची स्वच्छता पाळा हा आणखी महत्त्वाचा नियम आहे. तसंच वाईट व्यसनं काही असतील तर ते कमी करा नियंत्रण करा बंद करा. मी तर म्हणे जेवढे त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाहीत मनावर होणार नाहीत त्यामुळं ती व्यसनं शक्यतो नसलेली चांगली. तसंच बौद्धिक क्षमता जी म्हणतो आपण किंवा बौद्धिक मानसिकता ही सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. हे मानसिकता त्याला व्यायाम दिला पाहिजे. जसा शरीराला व्यायाम आपण एवढी चर्चा केली तसे बुद्धीला पण व्यायाम दिला पाहिजे. बुद्धीचा व्यायाम हा कसा असतो त्याला चांगले विचार चांगलं काहीतरी फीडिंग दिलं पाहिजे. त्याला खत पाणी चांगलं घातलं पाहिजे. तसंच हसण्याची सवय लावा सतत ताणतणावातून मुक्त राहण्याकरता. टाळ्या वाजवायची सवय लावा हसण्याची सवय लावा म्हणजे रिलॅक्स राहाल तुम्ही ताणतणाव दूर व्हायला मदत होईल. तसंच कधी कधी मेडिटेशन करायला सुरू करा. जर्नल कधी लिहायला म्हणजे डायरी थोडीशी लिहायला सुरुवात करा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मानसिकता चांगली ठेवायला मदत करतील. सगळ्याशी संबंध मित्र सगळ्यात महत्त्वाचे नातेवाईक सगळे यांच्याशी संबंध चांगले ठेवा. ताणतणाव कमी होईल आणि मानसिकता तुमची चांगली राहील. हे सगळे बदल करून घ्या. सारांश आता सांगायचा काय तात्पर्य याचा जर आपण समरी काढली आजच्या व्हिडिओची किंवा म्हणलं किंवा टेक होम मेसेज काय घ्यायचा या व्हिडिओमधून तर मी एकच सांगेन की आहार व्यायाम स्वच्छता शांतता आणि मानसिकता ह्या ज्या 5 स्तरावर आपण आरोग्य बोलतो या 5 याच्यामध्ये आपलं कुठं चुकतंय ते शोधा आणि तिथं हे बदल करून घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे चॅनलचा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.